सोनपूर गाव बांबूच्या शेतीसाठी प्रसिद्ध होतं। तिथे वर्षानुवर्षे बांबूची चांगली शेती होते। दिनेशचं पण छोटंसं बांबूचं शेत होतं। त्याचा मुलगा राजेश पण त्याच्या सोबत काम करत होता। अरे राजेश, तुझा जो बांबूचा ऑर्डर आला होता तो तू पाठवलाय ना? अरे हो बाबा, मी तर तो संध्याकाळीच पाठवलं होतं। जर त्यांना वेळेवर ऑर्डर मिळालं तर आज संध्याकाळ पर्यंत आपल्याला पेमेंट पण मिळून जाईल। संध्याकाळ होऊन जाते। दिनेशच्या घराच्या बाहेर एक बांबूने भरलेला ट्रक उभा असतो। अरे हा ट्रक परत का आला? याला तर तो बांबू तिथे देऊन पेमेंट घेऊन यायचं होतं। दिनेश आत मधून राजेशला बोलवतो। राजेश आत मधून येतो पण तो खूप दुखी दिसत होता। राजेश, हे बघ ना, हा ट्रक तर परत आलाय। हो बाबा, मला माहितीये। मला शहरातून बांबू खरेदीवाल्यांचा फोन आला होता। त्यांना आपल्यापेक्षा कमी रेटमध्ये बांबू कुठून तरी मिळत आहे, त्यामुळे ते आपल्यापासून बांबू नाही घेणार। अरे ते आपल्याला असं न सांगता असं कसं करू शकतात? आपल्याला पैशांची किती गरज आहे? आता पण एवढ्या साऱ्या बांबूंचं काय करायचं? तू पण सांग की आम्ही पण कमी पैसा द्यायला तयार आहोत। अरे बाबा, मी त्यांच्यासोबत बोललोय पण तरीही ते आपले बांबू घ्यायला तयार नाही आहेत। अरे मी तर त्यांना हे बोललो की मी तुम्हाला अर्ध्या पैशात द्यायला पण तयार आहोत, पण ते तरी पण नाही मानले। दिनेशला आणि राजेशला या ऑर्डर पासून खूप जास्त अपेक्षा होती। काही दिवसापासून त्यांचा धंदा असंही ठीक नव्हता चालला आणि आता एवढ्या मोठ्या ऑर्डरचा परत येण्यामुळे त्यांना भविष्यामध्ये अंधारच अंधार दिसत होता। एक दिवस राजेश दिनेश जवळ जातो आणि म्हणतो, अरे बाबा, तुम्ही बिलकुल चिंता नका करू। मी विचार केलाय की आपण एवढ्या साऱ्या बांबूंचं काय करायचं। काय करशील बाळा, मला तर कसलाच उपाय सुचत नाहीये। मी तर आपल्या मित्रांना पण मदत मागायचा प्रयत्न केलाय पण कोणीच मदत करायला तयार नाहीये। आता सगळ्यांची हालत खराब आहे। आता तर बांबूंची किंमत पण घटत चालली आहे। अरे हो बाबा, म्हणूनच तर मी विचार केलाय की आता आपण बांबूचा व्यापार नाही करायचा। अरे बाळा, आपल्याकडे आहेच काय आणखी? आणखी काय करू शकतो बाबा? आता आपण पिझ्झा बनवूया। हा काय पिझ्झा? ते कस काय बाबा? माझ्या मित्रांचा शहरामधून फोन आला होता। मी त्याला माझी कंडिशन सांगितली तर त्यांनी खूप चांगला उपाय सांगितला। शहरामध्ये पिझ्झाचा खूप मोठा क्रेज आहे। वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा मिळतात। त्यामध्ये युवांचा एक पसंदीदा आहे बांबू पिझ्झा। त्यामध्ये बांबूला आतमधून खोकला करून पिझ्झा बनवला जातो। आपण पण बांबू पिझ्झाचा बिझनेस करूया। अरे पण बाळा, आपल्याला तर याच्याबद्दल काहीच माहित नाहीये। अरे बाबा, तुम्ही चिंता नका करू। माझा मित्र बोललाय की मला प्रत्येक प्रकारे मदत करायला तो तयार आहे। राजेश दिनेशच्या सोबत मिळून बांबू पिझ्झा बनवण्याची सगळी तयारी करतो आणि हळूहळू बांबू पिझ्झा बनवायला शिकतो। त्याच्यानंतर तो पक्क ठरवतो की तो एक दुकान बनवेल। राजेश आणि दिनेश मिळून बांबू पासून त्यांचं एक छोटस हॉटेल बनवतात। त्या हॉटेलच्या दरवाजापासून खिडकी, टेबल, खुर्ची सगळं त्या बांबू पासून बनवलेलं असतं। सुरुवातीला तर त्यांच्या हॉटेलमध्ये कोणीच नाहीयेत पण एक दिवस कॉलेजची दोन मुलं त्यांच्या हॉटेलमध्ये येतात। अरे वा भाई सुरेश, बघ ना किती चांगलं हॉटेल आहे। हे तर सगळं बांबूमुळे बनलंय आणि इथे लिहिलंय आमची स्पेशालिटी आहे बांबू पिझ्झा। तर चल मग आपण पण बांबू पिझ्झा ट्राय करूया। हो हो हो, मी ऑर्डर करतो। सुरेश आणि दिनेश दोन बांबू पिझ्झाची ऑर्डर देतात। अरे विवेक, तू लक्ष दिलं की इथे सगळे खुर्ची टेबल पण बांबूनी बनलेले आहेत आणि बांबूनी सजावट किती चांगल्या प्रकारे केली आहे यार। आज प्लास्टिकच्या जमान्यात इको फ्रेंडली हॉटेल तर हे खूप चांगलं आहे। या प्रकारे आपल्या सगळ्यांना इको फ्रेंडली वस्तूंची वापर करायला पाहिजे। मी या हॉटेलच्या मालकासोबत बोलतो की त्यांना असं हॉटेल बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली। विवेक आणि सुरेश दिनेशला बोलवून त्यांना प्रश्न विचारतात। अरे खरंच तुमचं हॉटेल तर खूपच छान आहे, तुम्ही हे सगळं कस केलं? दिनेश त्या दोघांना त्यांची पूर्ण गोष्ट सांगतो। विवेक आणि सुरेशला त्यांची ही गोष्ट खूप छान वाटते। काय तुमचा बिझनेस ठीक सुरू आहे? काय तुम्ही फायद्यामध्ये आहात? बघा, सध्या तर आम्ही मुनाफ्यामध्ये तर नाही आहोत पण मी पूर्ण उम्मीद करतो की समोर जाऊन आम्हाला मुनाफा नक्कीच होणार। हो, तुम्ही एकदम अलग करत आहात। तुम्हाला मुनाफा नक्की होणार।
आम्ही तुमची मदत करू इच्छितो. आमचं ना एक यूट्यूब चॅनल आहे, त्यावर आम्ही नवीन नवीन गोष्टी टाकतो. जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर आम्ही तुमच्या हॉटेलच्या बद्दल आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकू इच्छितो आणि इंस्टाग्रामवर पण. अशा प्रकारे बाकी पण लोकांना आणि कॉलेजच्या स्टुडंट्सला तुमच्या हॉटेलच्या बद्दल माहीत पडणार आणि तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. सुरेश आणि दिनेश तिथला बांबू पिझ्झा खातात, दोघांनाही ते खूप जास्त आवडतं. ते त्यांच्या कॉलेजच्या मित्रांसाठी पण 10 बांबू पिझ्झा पॅक करवतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते त्यांची कॉलेजची टीम घेऊन त्यांच्या हॉटेलचा एक छान व्हिडिओ बनवतात आणि बांबू पिझ्झा बनवणाऱ्या रेसिपीचा पण शूट करतात. त्यानंतर ते त्या व्हिडिओला त्यांच्या युट्यूब वरती टाकतात. अरे तुम्ही लोक आमची मदत करू इच्छित आहात, अरे मी तुमचा यासाठी खूप खूप आभारी आहे. अरे नाही काका, अशा नवीन गोष्टींना प्रमोट करणं तर आमचं काम आहे. आजच्या जमान्यामध्ये युवांना अशा इको फ्रेंडली आणि पर्यावरणाला हानी न पोहोचणाऱ्या गोष्टींची खूप गरज आहे. या व्हिडिओमुळे आपल्याला जो पण फायदा होईल तो आम्ही तुम्हाला देणार. अरे विवेक, बघ ना बांबू पिझ्झाच्या रेसिपीवर 1 घंट्यामध्ये 1,00,000 व्ह्यूज आले आहेत, 10,000 लाईक्स आणि 1,000 कमेंट्स पण आहेत. हे तर आतापर्यंतची आपल्या चॅनलवरची सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ आहे. आता या इको फ्रेंडली हॉटेलबद्दल खूप लोकांना माहीत पडणार. काका आता तुम्ही फेमस होणार आहात. अशा प्रकारे बाप आणि मुलाने सुरू केलेला बांबू हॉटेल प्रसिद्ध होतं आणि ते हळूहळू करत दुसऱ्या शहरामध्ये पण त्यांचे ब्रँचेस ओपन करतात आणि इको फ्रेंडली बांबू हॉटेल आणि पिझ्झाला पूर्ण शहरामध्ये प्रसिद्ध करून टाकतात.